शिरपूर तालुक्यातील कळमसरे गावापासून तर शिरपूर निमजरी नाक्यापर्यंत शिरपूर सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता येथील अतिक्रमण काढण्यासाठी मोहीम राबवली होती। यावेळी सार्वजनिक बांधकामचे गिरासे यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात येत होती। त्यांच्यासोबत शिरपूर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारीही उपस्थित होते। हे अतिक्रमण काढताना अतिक्रमण धारकांना कोणतीही पूर्वसूचना न दिल्याने एकच कल्लोळ उडाला होता। ही कारवाई करताना भेदभाव केला गेला असल्याचे उपस्थित नागरिकांमध्ये चर्चा केली जात आहे। गरिबांचे अतिक्रमण जबरदस्तीने काढले जात होते तर मोठ्या व दबंग लोकांचे अतिक्रमण काढताना मवाळ भूमिका घेतली जात असल्याची चर्चा होती। कळमसरे येथील भिल्ल समाजाचे दैवत असलेले भगवान एकलव्य यांचा पूर्णाकृती स्मारक ही कोणत्याही पूर्वसूचना न देता पाडण्यासाठी आलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे पदाधिकारी यांनी जाब विचारत स्मारक पाडण्यासाठी रोखून धरले होते। यावेळी शिरपूर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी हे मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते। भिल्ल समाजाचे तरुण व सार्वजनिक बांधकामचे पदाधिकारी यांच्यात बराच वेळ तुतुमयमय बघायला मिळाली, परंतु पोलीस व एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे पदाधिकारी यांच्या समन्वयाने हा वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी केली गेली। यावेळी एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे प्रदेश प्रसिद्धी प्रमुख किरण मोरे, तालुकाध्यक्ष सुरेश मोरे, बबलू मोरे, तुकाराम भिल्ल, मस्तान भिल, देविदास भिल, कैलास भिल, पिंटू भिल, श्रावण भिल, आकाश मच्छिंद्र, विलास अविनाश, पप्पू ताराचंद, किरण भिल इत्यादी जण उपस्थित होते। इकडे जेवढी काढाल तेवढी इकडे काढू। आता तीन फूट काढा, बाकी तुम्हाला